अंडर गृहिणी। दादा काय काय आणले हो? मटण, चिकन, सर्व गटरीच्या निमित्त पार्टीसाठी आम्ही आता गडावत आलो। चुलीवर भांडी काळी होऊ नयेत म्हणून भांड्यांना माती लावत आहेत। आता श्रावण चालू होणार आहे तर कॉलनीतील सर्वांनी गटारी अमावस्या करायचं ठरवलंय, त्याच्यामुळे इकडे आमची तयारी चाललेली आहे। आता मटण, चिकन असे काहीतरी बेत आहेत आणि अंडी उकडण्यासाठी मी इकडे टाकलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय। टेरेस वरती चूल मांडून त्याच्यावरती जेंट्स चिकन आणि थोडं मटण बनवणार आहे। इथे वरती पाहू शकताय तुम्ही चूल लावलेली आहे आणि ती आता ते पेटवत आहेत। इथं या लोकांनी दणक्यानं चूल पेटवलेली आहे आणि हे सचिन भाऊ कोथिंबीर आणि टोमॅटो चिरून देत आहेत। इथे निलेश आलं लसूण आणि मिरचीचं वाटण करत आहे। हे भाऊ मराठवाड्याकडच्या आहेत आणि तिकडच्या पद्धतीने ते चिकन आणि नॉनव्हेज ना फोडणी देत आहेत। हा मिक्स करा। त्याच्यात का हो? मटणाच्या फोडणीचा खमंग आणि छान वास सुटलेला आहे। अहो काहीतरी फुटली चरबीचं पाणी थोडस खमंग अशी मटणाची फोडणी झाल्यानंतर आता दुसऱ्या चुलीवरती चिकन फोडणी द्यायला चालू आहे। वरती मटण शिजत टाकलेलं आहे आणि चिकन एका साईडला शिजत टाकलंय। आम्ही इकडे दोन चुलीवरती ते चालू काम चालू आहे म्हणून आम्ही इकडे गॅस वरती जिरा राईस बनवतोय। तिकडे अंडी उकडून टाकून मी इकडे मसाल्याची तयारी चालू आहे, मसाला वगैरे भाजणी चालू आहे, इकडे मिक्सर लावायला चालू आहे। या भाजी निवडत आहेत, सगळे कांदे आणि काकडी कोथिंबीर निवडून ठेवलेले आहे। अशी आमची गटारीची तयारी चालू आहे। एकंदरीत जेंट्स बनवणार आहेत मटण, त्याच्यामुळे वेगळी टेस्ट येणार आहे। आज लेडीजना आराम आहे।
आमचं सगळं जेवण बनलेलं आहे आणि लास्टला आम्ही भाकरीची तयारी करत आहोत. तांदळाच्या भाकरी करायला चालू आहेत आणि गरम गरम भाकरी बनवून आम्ही आता सुरुवात करणार आहोत जेवायला. हे मटण आहे आणि मटण आता रेडी झालेलं आहे खाण्यासाठी. चिकन फ्राय पण तयार आहे खाण्यासाठी आणि बॉईल केलेली जी अंडी आहेत बॉईल केलेली अंडी आहे त्याचा आता अंडा मसाला बनवणार आहे. झणझणीत आणि खमंग चिकन खाण्यासाठी तयार झालेलं आहे. एक नंबर चिकन आहे. गटारी अमावस्या आता आहे, श्रावण चालू होणार आहे आणि आज गटारी अमावस्या निमित्त आम्ही टेरेसवर चुली लावून चुलीवर छान बेत बनवलेला आहे नॉनव्हेजचा. जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी स्वतः घरी काहीतरी बनवून आणलेलं आहे व्हेज खाण्यासाठी आणि इथे राईस चिकन मटण आणि अंडा करी बनवत आहोत आम्ही चुली लावून. सगळ्यात बेत तयार झालेला आहे. इथे जेंट्सनी टेरेसवरती मटण चिकन उकडलेली अंडी आणि राईस बनवलेला आहे एकत्र आणि प्रत्येकाने आपापल्या घरातून आपल्याला हवे तेवढ्या भाकरी आणि चपात्या बनवून आणलेल्या आहेत तर त्या मोडून आम्ही मुलांना पहिल्यांदा जेवायला बसवलेलं आहे. पाऊस आला की पाऊस आल्यामुळे टेरेस वरून आम्ही डायरेक्ट आता घरी खाली जेवायला चाललोय हॉलमध्ये. हिला दाखव सुनीला दाखव. ऐनवेळी पाऊस आल्यामुळे सगळेजण खाली हॉलमध्ये जेवायला बसलेले आहोत. आज पहिल्यांदा लेडीज जेवायला बसलो कारण पुरुषांनी सर्व जेवणाची तयारी केली आणि त्यांनी आम्ही जेवायला बसलो त्याच्यामुळे ते स्वतः प्रेमाने वाढत होते. आम्ही एक वेळा वाढतो आम्ही त्यांच्या खाली बोलावं. काय खाऊ
यांनी स्पेशल आज त्यांची मराठा वाडा पद्धतीनं नॉनव्हेज बनवलेला आहे. चिकन, मटन, अंडा करी, रक्ती हे आयटम त्यांनी बनवलेले आहे. एक नंबर मराठवाडा पद्धतीनं बनवलेला आहे. आम्ही एन्जॉय करतो, आम्ही त्या जेवणाचा स्वाद घेत आहे. एक नंबर जेवण बनवलेलं आहे. अरे कमी वाढ केली तू मला. सचिन गळ्याचं माप दिले ना बाई आता अधिक मेहनत होईल ना वा गळा ओलावण्यासाठी. सर्वांची जेवणं आटोपल्यानंतर आम्ही सर्व लेडीजनी भांडी वगैरे घासून स्वच्छ करून ठेवली आणि त्याच्यानंतर थोडा वेळ गप्पा मारत बसलो. अशा प्रकारे आज आम्ही गटारी अमोशा छान मस्त सेलिब्रेट केलेले आहे आणि पुरुषांनी आज खास मेनू बनवले होते, त्यावर सगळ्यांनी छान ताव मारला आणि अशा प्रकारे सगळे गेलेले आहेत आणि आमची पार्टी समाप्त झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राइब करा.